साताऱ्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसलाय. विधानसभेच्या तोंडावर कराडमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे. काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ते मुंबईत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. कराड दक्षिणेत भाजपची ताकद यामुळे वाढणार असं बोललं जात आहे. तर पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसमधील एक मोठे नेते आहेत, त्यांच्याच परिसरामध्ये साताऱ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का म्हणावा लागेल. कारण विधानसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर आहे आणि विधानसभेच्या तोंडावर कराडमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.